महावितरण कंपनीनं वसुलीच्या मोहिमेबरोबरच सध्या वीज ग्राहकांना कृषी पंप कनेक्शन, गंजलेले खराब झालेले पोल बदलणे ही कामं चालू असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पी जी पेटकर यांनी के टी व्हीला दिली. आणि पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी जवळपास तिप्पट पाऊस झालेला आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये इंटरप्शनचं जर प्रमाण पाहिलं तर यावर्षी इंटरप्शन फार नियम झालेली आहेत. त्याच्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये कुठेही म्हणजे व्यत्यय आलेला नाही. आणि आता बाकी जे मेंटेनन्सचे काम आहेत आता आम्ही तर वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला देतो आहे आम्ही. आणि जवळपास ही जी मेजर कामं आहेत, जसे की ॲक्सिडेंट घडतात, कंडक्टर स्नॅप होतो किंवा इन्सुलेटर फुटतो आणि कंडक्टर खाली पडतो आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, मग एखादा बैल लगावतो किंवा एक मनुष्यहानी पण त्याच्यामध्ये होते, तर हे सगळं व्हायला नको म्हणून आमच्यावरच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे आमचे हायर अथॉरिटीजनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याला अनुसरून आम्ही एस टी लाईनच्या ठिकाणी गार्डिंग बसवायचं काम दिलेलं आहे आता. आणि जे एस टी लाईन आहे त्याच्यामध्ये सेपरेटर बसवायचं सुद्धा काम दिलेलं आहे. ते काम नुकतंच आता एखाद्या 4 दिवसामध्ये सुरू होईल. मध्यंतरी महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी काम बंद ठेवल्यानं कामकाज ठप्प झालं होतं. सध्याची परिस्थिती सांगताना श्री पेटकर यांनी पुढे सांगितलं, एलसीपी मेंटेनन्स म्हणजे पोल पडणे, कंडक्टर पडणे हे असे प्रकार आमच्याकडे होत असतात, कारण कंडक्टरच्या वयामानानुसार किंवा वातावरणातल्या ह्याच्यामुळे. तर अशा ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या तशा प्रकारची कामं आमची कुठलीही बंद नाही. आणि जिथं जिथं गरज आहे आम्ही त्या त्या एरियामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं दिलेली आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम संपल्याबरोबर त्यांना आम्ही दुसरी ऑर्डर देत असतो. आणि त्यामुळे त्या एरियातली कुठलीच कामं बंद नाहीत सध्या. आणि जे जुने काही प्रकार होते विदाऊट, आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलेलं आहे की विदाऊट ऑर्डर कुणीही कॉन्ट्रॅक्टरनी काम करायचं नाही. आणि आमच्या इंजिनियर्स लोकांनाही मी परत सांगितलेलं आहे की जर कामाची ऑर्डर नसेल तर त्या लोकांनी विदाऊट ऑर्डर कोणा कोणी काम करून घ्यायचं नाही. ठेकेदारांना जुनी बिलं न मिळाल्यानं त्यांनी कामं बंद ठेवली होती. तथापि श्री पेटकर यांनी सांगितलं की सर्वांना टेंडर काढून कामं दिली आहेत. जुनी बिलं अदा करताना फोटोसहित पुरावा सादर केल्यास तीही बिलं मिळतील. त्यामुळे काही ठेकेदारांनी कामं बंद ठेवली असली तरी टेंडर काढून सर्व कामं आता सुरू ठेवली आहेत. याबाबत त्यांनी माहिती दिली. इथून पुढे आता आम्ही वेगवेगळ्या डीपीडीसीचे काम आहेत आमचे. आता डीपीडीसीचे काम आमचे थोडे थांबले होते, तर डीपीडीसीचे कामाचे आमचे फंड्स प्रोव्हिजन झालेले आहेत, अगोदरच आहे ते. तर हे कामं करण्यासाठी आम्ही एरियावाईज वेगवेगळे टेंडर काढतोय आणि ह्या टेंडरला आता चांगला प्रतिसाद मिळेल असं मला म्हणजे 100% खात्री आहे. तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्टर लोकांना आम्ही इन्वॉल्व्ह करायचं प्रयत्न करतोय. म्हणजे ठराविक एखाद्याच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं असं आमचं धोरण याच्यामध्ये बिलकुल नाही. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स वाढतील आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स वाढल्यामुळे कामं लवकर लवकर उरकतील आणि ह्याचा ग्राहकांना फायदा होईल. महावितरण कंपनीनं आता अभय योजना चालू केली असून कायमचा वीज पुरवठा तोडण्यात आलेल्या ग्राहकांना या योजनेनं दिलासा मिळाला आहे. इथून पुढे एक अभय योजना आम्ही जाहीर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे कंझ्युमर ज्यांनी की त्यांना पी डी म्हणतो म्हणजे परमनंटली डिस्कनेक्टेड होते, त्याला कारण असे राहायचे की त्या ठिकाणी त्याचा वापर नसल्यामुळं तो कंझ्युमर तिथून निघून गेलेला आहे, परंतु त्यांची बिलं आमच्या थकबाकीमध्ये आहेत. तर अशा लोकांना पी डी कंझ्युमर म्हणतात, डिस्कनेक्ट झाले. परंतु जर याच्यापैकी कुणी कंझ्युमर जर इच्छुक असतील की त्यांना आम्हाला परत एकदा कनेक्शन पाहिजे वगैरे, तर त्याच्याकडनं आम्ही त्याच्याकडची जी पेनल्टी वगैरे वगैरे जी लावलेली आहे, इंटरेस्ट वगैरे लावले, तो आम्ही माफ करणार आहे. आणि त्या कंझ्युमरला जर जो लवकर भरेल त्याला आणखी 5% सवलतसुद्धा देणार आहे त्या बिलामध्ये. आणि मूळ बिल आम्ही घेणार आहे आणि त्यांना लगेच नवीन कनेक्शन सेम डेला देणार आहे. तर अशी योजना जाहीर केलेली, ही योजना 1 नोव्हेंबरपासून सुरू होते आमची. तर माझं असं सर्व ग्राहकांना अशा ह्या कॅटेगरीमधल्या ग्राहकांना असं निवेदन आहे की ह्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, जेणेकरून म्हणजे त्यांना फायनान्शियल बर्डन त्यांचे एकदम कमी होणार आहे याच्यामध्ये. शेवटी त्यांनी सर्व वीज ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या. महावितरणतर्फे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.